नमस्कार। पंढरपूरच्या देवी मंदिरांची माहिती बघत बघत आज आपण पाचव्या टप्प्यावरती आलेलो आहोत। म्हणजे या अगोदर आपण पटांगणातली अंबाबाई, घडीतली गाडग्यांची देवी, तळ्यातली पद्मावती आणि कासेगाव रोडची यमाई तुकाई या चार देवींचा, देवी मंदिरांचा परिचय करून घेतला। आता आज आपण पंढरपूरच्या पूर्वेकडे असणाऱ्या चंद्रभागेच्या काठावरच अंबाबाई मंदिराप्रमाणेच आणि तिथून जवळच असलेलं, अंबाबाईच्या मंदिरापासून काही अंतरावर, अगदी हाकेच्या म्हटलं तरी चालेल अशा अंतरावर असलेल्या लखुबाई मंदिराबद्दल आज आपण इथं बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत। लखुबाई हे माता रुक्मिणीचं लोकनाव, लोककथांमधून, बोलीभाषेतून नावांचे जे अपभ्रंश होत जातात म्हणूयात, किंवा लोकांच्या बोलण्याच्या ओघातून काही नावं वेगळ्या पद्धतीनं उच्चारली जातात, तसं रुक्मिणी मातेच्या नावाचं हे लोक रूपांतर लखुबाई। हे जिथं मंदिर आहे पंढरपूरच्या काहीस ईशान्येला, पूर्व दिशेला असलेलं हे जे, ही जी जागा आहे इथं चिंचेची झाडं खूप आहेत। असं म्हणतात की इथून, म्हणजे ह्या भागापर्यंत ते पार, अगदी पंढरपूरच्या स्मशानापर्यंत चिंचेचं, चिंचेच्या झाडांचं दाट बन होतं। यालाच दिंडीरवन असंही म्हटलं जातं। त्यामुळं या देवीला चिंचेखालची देवी, चिंचेच्या बनातली देवी, दिंडीरवनातली रुक्मिणी अशी काही, अशा काही नावांनीही ओळखलं जातं। चिंचेची आता खूप तुरळक, अगदी एखाद दुसरं म्हणावं अशी झाडं इथं उपलब्ध आहेत। एका उंच चौथऱ्यावरती देवीचं मंदिर आहे, अर्थात नदी काठावर असल्यामुळं चंद्रभागेच्या पुराच्या काळजीतून जवळजवळ काठावरची सगळीच मंदिरं अशी उंच चौथऱ्यावरती बांधण्यात आलेली आहेत। याच्याबद्दल जी कथा सांगितली जाते, पुराण कथा लखुबाईच्या या मंदिराबद्दल, रुक्मिणी मातेचं लखुबाईमध्ये रूपांतर होणं किंवा इथं दिंडीरवनामध्ये रुक्मिणी मातेनं येणं याची एक कथा सांगितली जाते, ती अशी की एकदा आमचे भगवान श्रीकृष्ण, पांडुरंगाचं मूळ स्वरूप, हे रुक्मिणी मातेशी एकांतामध्ये गप्पा मारत बसलेले असताना राधेनं तिकडं भगवंताची आठवण काढली म्हणा किंवा हाक मारली म्हणा भगवंतांना, कृष्णाला, पण त्यामुळं कृष्णाचं रुक्मिणीसोबत असलेल्या संवादातून मन विचलित झालं। त्या संवादामध्ये एक तुकडा पडला, खंड पडला, तुटकपणा आला असं म्हणूयात, आणि रुक्मिणी मातेच्या हे लक्षात आलं की भगवान जरी आपल्या समोर आपल्याशी गप्पा मारत बसलेले असले तरी त्यांचं मन मात्र दुसरीकडेच कुठंतरी वळलेलं आहे, ते आपल्याकडे तन्मयतेने एकरूप नाही आहेत, राधेकडे त्यांचं मन अचानक वळलेलं आहे किंवा राधेनं तिकडून हाक मारून त्यांना विचलित केलेलं आहे। आणि मग रुक्मिणी माता चिडल्या, भगवंतावर रुसून रुक्मिणी माता तडक तिथून ज्या निघाल्या, त्या इथं दिंडीरवनात चिंचेच्या त्या बनामध्ये, झाडामध्ये येऊन बसल्या रुसून त्या। आणि मग आता भगवंतांपुढं प्रश्न पडला, अरे हे झालं ते काही बरोबर झालं नाही, आता रुक्मिणीची समजूत तर काढली पाहिजे। मग ते तारा तारा तिथून निघाले आणि रुक्मिणी मातेची समजूत काढण्यासाठी भगवान श्रीकृष्ण पंढरपुरात आले। आता पंढरपुरात आल्यावर लगेच त्यांची रुक्मिणी मातेची भेट झाली नाही, तर मग नारद मुनी भेटले, तो त्यांनी, नारद मुनी, त्यांचे बाकीचे जे गवळी मित्रमंडळ, बाकी सगळं सखे सोबती, आणि मग या सगळ्यांनी विष्णुपदावर काला केला, तिथं ते बसले, त्यांच्यातून मोकळे झाल्यानंतर पुंडलिकाची भेट घेतली, त्यासाठी मग ती वीट वगैरे हा प्रकार, आणि मग रुक्मिणी मातेला त्यांनी रुसवा वगैरे काढला, हे सगळं त्या घटना, आणि मग आमचे ते भगवंत, भगवान श्रीकृष्ण हे विठ्ठल रूपानं पंढरीमध्ये त्यांचा अंश राहिला, असं हे सगळं एक पुराण कथा सांगितली जाते। म्हणजे ही जी रुक्मिणी माता आहे ती भगवंतावर रुसून आलेली रुक्मिणी आहे। चौथऱ्यावरती उंच ते मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये रुक्मिणी मातेची मूर्ती आहे,
असं सांगतात की मूळ मूर्ती या मूर्तीच्या खाली 5-6 फूट खाली 7-8 फूट खाली आहे मूळ मूर्ती. हे प्रतिकात्मक वरती मूर्ती आहे आणि या मूर्तीला मी तुम्हाला फोटो दाखवतोय त्यात दिसतंय एक असा आडवा दांडा आल्यासारखं काहीतरी असं एक कोरडा असल्यासारखं दिसतंय. असं सांगतात की हा रुक्मिणी देवीचा रथ आहे. हे सगळे मी ज्या चर्चा आहेत ज्या गप्पा आहेत जे बोलणं आहे जुन्या लोकांशी जे ऐकायला मिळतं ते सांगतोय तुम्हाला मी. लोकप्रवाह जो लखुबाईबद्दल चर्चेला जातो तोच मी तुमच्यासमोर चर्चा करतोय. देखणं असं जुनं दगडी मंदिर आहे पूर्वेकडं तोंड करून देवीचं. खूप सुंदर नवरात्रात प्रश्नच नाही. पंढरपुरात आमच्या भक्तिभावाला काही तोटा नाही त्यामुळं नवरात्रामध्ये सगळीच लहान मोठी देवीची मंदिरं ही अगदी गजबजून गेलेली असतात. प्रचंड उत्साह देवीची गाणी वाजत असतात लाईटिंग केलेलं असतं. तसं ते इथंही असतं. भूते असतात आराधी असतात गोंधळी असतात ऐराजा उदो उदोचा सगळीकडे जयघोष सुरू असतो. लखुबाई मंदिराच्याच थोडंसं जवळ अगदी समोर दिसतं लखुबाईच्या तिथं उभारल्यानंतर दिसतं ते मसादेवीचं मंदिर. मसादेवी मंदिराबद्दल मला जास्त माहिती मिळू शकली नाही. आत्ता त्याचं बांधकामही सुरू आहे पण फारशी माहिती मला मिळू शकली नाही. माझ्या मात्र लहानपणापासून मनामध्ये नदीच्या पलीकडं समोर म्हसोबा आहे आणि इकडच्या बाजूला मसादेवी आहे. मला वाटायचं त्यांचं काहीतरी रिलेशन किंवा अशी काही कथा असावी मात्र मला अजून तसं ठोस काही कळलेलं नाही. कळेल तेव्हा नक्की सांगेन. श्री श्रीकांत कोताळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराच्या जीर्णोद्धाराचं किंवा सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. सुंदर अशा टाईल्स बसवून मंदिराच्या भिंती छत अतिशय आकर्षक बनवण्यात आलेलं आहे. प्रसन्न असं या मंदिराचं वातावरण आता जाणवतं आहे. अजूनही काम सुरू आहे त्यामुळं खूपच आकर्षकता या मंदिराला भविष्यामध्ये दिसू शकेल असं वाटतं आहे. तर हे आपण पाहिलं ते मसादेवीचं मंदिर लखोबाईच्या अगदी शेजारीच असलेलं. इथंच पुढं तटबंदीत खाली जिना आहे आणि चंद्रभागेच्या अगदी पात्रामध्ये गवळी समाजाच्या लक्ष्मी आई देवीचं मंदिर आहे. अगदी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये मसादेवीच्या शेजारी म्हणजे लखुबाईच्या शेजारी मसादेवी दक्षिणेकडं आणि तिथून थोडं पुढं गवळ्यांची लक्ष्मी आई आहे. गवळी समाजाची अतिशय लाडकी अशी लक्ष्मी आईचं मंदिर इथं आहे. 3 वर्षातून एकदा इथं यात्रा भरते गवळी समाजाची. मसादेवीची सुद्धा आषाढामध्ये यात्रा असते. गवळी समाजाच्या या लक्ष्मी आईची यात्रा 3 वर्षातून एकदा भरते आणि यावेळी गवळी बांधव मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा करतात किंवा ही यात्रा संपन्न होते गवळी समाजाची. पूर्वी आता कायद्यानं बंदी आल्यामुळं आता मशीनच्या टकरी रेड्यांच्या टकरी शर्यत हे प्रकार होत नाहीत पण पूर्वी हे या देवीच्या यात्रेनिमित्तानं व्हायचं इथं. आणि असं म्हणतात की या लक्ष्मी आईचा जो उत्सव असतो तो खास गवळी समाजाच्या पद्धतीनं साजरा होतो. ते जे देवण जेवण तिथं जे दिलं जातं ते गवळी समाजाचे जे आवडते पदार्थ आहेत त्यांचे मी सांगतोय तुम्हाला. ज्यामध्ये गुळवणी असते लापशी असते तेलचा मसाला भात वांग्याची भाजी सार भात हे त्यांचं गवळी समाजाच्या मंडळींचं जे आवडतं पदार्थ आहेत ते या जत्रेमध्ये जत्रेच्या निमित्तानं आवर्जून केले जातात आणि भाविकांमध्ये प्रसाद म्हणून ते दिले जातात किंवा जेवण इथं भाविकांना दिलं जातं. सगळे ही मंदिरं अगदी चंद्रभागेच्या काठावरती आहेत. रम्य असा परिसर आहे हा. शेजारीच ती आमची जुनी लोकमान्य विद्यालयाची वास्तू आहे. त्याच्या काही अंतर पुढं गेल्यानंतर आमचं जुनं नगरवाचन मंदिर इथंच आहे. सगळा हा परिसर असा जुन्या पद्धतीचा समोर छोट घाट आहेत मंदिरांच्या समोर आणि असा हा रम्य परिसर आणि या रम्य परिसरामध्ये असणारी ही लखुबाई मसादेवी आणि गवळी समाजाची लक्ष्मी आई. आज तुम्हाला मी त्याबद्दल माहिती सांगितली. कशी वाटली
नक्की सांगा। अजूनही आपण काही पंढरपूरच्या देवी मंदिरांची माहिती घेणार आहोत, तोपर्यंत मला निरोप द्या, पुन्हा भेटूच। नारायणी नमोस्तुते, धन्यवाद।